आज आपण जाणून घेऊया गट. गट म्हणजे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. तर मग गट म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरामध्ये आपल्या जठरमध्ये रोज आपण जे काही अन्न खातो हे पचवण्यासाठी ऍसिड तयार होतं, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 लिटर प्रमाणात सिक्रिशन्स तयार होतात, त्यामध्ये ऍसिड हे प्रामुख्याने असतं. आणि जेवल्यानंतर जे ते अन्नाबरोबर मिसळतं आणि ते त्यानंतर ते अन्न छोट्या आतड्यांमध्ये जातं, हे अन्न परत येत नाही, ऍसिडयुक्त अन्न जनरली परत येत नाही. पण काही रुग्णांमध्ये, काही पेशंट्समध्ये त्यांचं जे जंक्शन असतं इसोफेगस आणि स्टमक याच्यामध्ये ते लूज असल्यामुळे किंवा त्यांना हायाटस हार्निया हा असल्यामुळे ऍसिडयुक्त अन्न वरती येऊन ते अन्ननलिकेच्या आतल्या बाजूस जे आवरण असतं ते त्याला इजा करतं, तिथे अल्सर्स होतात आणि इरोजन्स होतात, त्याला आपण गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतो. तर मग याची लक्षणं काय असतात? याची लक्षणं प्रामुख्याने छातीत जळजळ होणे, आंबट पाणी तोंडात येणे, खाल्लेलं अन्न तोंडात येणे, किंवा गिळायला खूप जास्त त्रास असल्यास गिळायला त्रास होणे, कधी कधी अन्न अडकणे आणि रक्ताची उलटी सुद्धा काही पेशंट्समध्ये होते. तर मग यापासून याची ट्रीटमेंट म्हणजे काय? तर असे पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात आणि त्यांच्या लक्षणावरनं त्यांचा आम्ही निदान करतो, तर मग याच्या ट्रीटमेंटमध्ये प्रामुख्याने ऍसिड कमी करण्यासाठी जी काही औषधं वापरली जातात त्याचा उपयोग होतो. आणि रुग्णांना काही लाईफस्टाईल लाईफस्टाईल प्रिकॉशन्स सांगितले जातात, ज्यामध्ये थोडे थोडे अन्न भरपूर वेळेस खाणे जेणेकरून हा त्रास कमी होईल, मसाला किंवा मसालेयुक्त किंवा तिखट अन्न पदार्थांचे सेवन कमी करणे, तसेच जेवल्यानंतर लगेच झोपू नये, मिनिमम 2 तास तरी सिटिंग किंवा स्टँडिंग असावे आणि झोपताना जनरली लेफ्ट लॅटरल पोझिशनवर झोपावे. आणि जर शक्य झाल्यास आपला जो काही बेड आहे तो हेड एंड कडनं थोडा उंच असावा, जेणेकरून जे काही आपण अन्न खाल्लेलं आहे ते वरती येणार नाही. आणि यामुळे असे सर्व प्रिकॉशन घेऊन